जे सध्याचं राज्य सरकार हे अमर अकबर आणि अँथोनीचं सरकार आहे, त्यांच्यात एकवाक्यता नाहीये, त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही. महायुतीच्या काळातील अनेक चांगल्या योजनांना ब्रेक लावू पाहणारं हे ब्रेक सरकार आहे. चांगल्या योजना बंद करण्याऐवजी त्यांनी त्याहून अधिक चांगल्या योजना आणून त्याची अंमलबजावणी करावी असं आव्हान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी नाशिक मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला दिलंय. नाशिक दौऱ्यावर आलेल्या दानवे यांनी भारतीय जनता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. पाहूयात. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की CAAचा नवीन कायदा सरकारनं केला. या कायद्याबद्दल विरोधी पक्षाने जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचं काम सुरू केलेलं आहे. प्रामुख्यानं मुस्लिम समाजामध्ये की CAA आल्यामुळं तुमचं नागरिकत्व धोक्यात आलेलं आहे. परंतु हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, कोणाचं नागरिकत्व हिरावून घेण्याचा हा कायदा नाही आहे. त्यांनी दिला तर पुढची कारवाई करता येईल. मला असं वाटतं की हा वाद आहे, सरकारने यात मध्यस्थी करून मिटवावा. पुरावे दोन्ही बाजूंना सादर होत आहेत, पुरावे येतील त्याच्यावरच अवलंबून राहील ते. तसा हा जुनाच वाद आहे. पाथरीवाले याही अगोदर म्हणायचे, परंतु आता त्यांनी डेलिगेशन नेलं, निधी मंजूर झाला आणि त्यातून ह्या घटना घडल्यात. मला वाटतं शासनानं मध्यस्थी करून हा वाद थोडी थांबवला पाहिजे.